मुंबई चांदीवली विधानसभा के विधायक दिलीप मामा लांडे के नेतृत्व में दीपावली भेंट के रूप में सभी रहवासियों को किराना वस्तु यानी राशन सामग्री का वितरण किया गया। भारी संख्या में लोग लाइन में लगकर दिवाली में इस्तेमाल होने वाली राशन सामग्री ली। आपको बता दें कि कोरोना महामारी में सभी रहवासियों को राशन की समस्या को देखते हुए और बढ़ती हुई महंगाई के मद्देनजर कम कीमत में ये राशन सामग्री उपलब्ध कराई गई। स्थानीय लोग के चेहरे पर राशन सामग्री की मिलने से खुशी की लहर देखी गई। संपूर्ण देशामध्ये जगामध्ये कोरोना नावाचा एक रोग महाभयंकर रोग हा संपूर्ण पसरलेला आहे आणि या माध्यमातून सण साजरे करत असताना लोकांच्या समोर एक आर्थिक अडचण मोठी आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांचा जो आदेश आहे माझं कुटुंब माझी जिम्मेदारी याच धर्तीवरून चांदिवली विधानसभा हे माझे एक कुटुंब आहे माझी विधानसभा आहे आणि माझी जिम्मेदारी आहे आणि म्हणून माझ्या विभागातील लोकांना सण साजरा करण्यासाठी कुठेतरी थोडीफार मदत शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि म्हणून पुऱ्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण कुठेही पाहिलं तर 20 रुपये किलोने साखर कुठेही नाही आहे। अशा पद्धतीने 20 रुपये किलो साखर 20 रुपये किलो रवा 20 रुपये किलो मैदा अशा पद्धतीने दिवाळीच्या सणानिमित्त लागणाऱ्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत ह्या माझ्या विभागातील लोकांना हा सण साजरा करण्यासाठी या आर्थिक मंदीमध्ये त्यांना मदत करणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून दिवाळीच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याच्या हेतूने एक जीवनावश्यक वस्तूच्या माध्यमातून त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या कुटुंबियापर्यंत त्यांच्या चरणावरती ही दिवाळीची भेट म्हणून सेवा द्यायचा प्रयत्न केलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी सकाळपासून या ठिकाणी दर्शन देऊन आशीर्वाद दिले आणि सेवा करण्यासाठी सहकार्य केलं असा त्यांचा आशीर्वाद कायम राहो आणि हे करत असताना या कोरोनाला विसरलेलं नाही आहे। त्यांच्यापासून त्यांच्या कुटुंबाचं त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून सॅनिटाईज आणि मास्क ही दिवाळी भेट म्हणून प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आजपासून सुरू केलेलं आहे। यापूर्वी दिलं होतं आताही देत आहोत कारण लोकांना कोरोनाचा विसर होऊ नये लोकांना त्यांच्यापासून संरक्षण व्हावं आणि माझ्या चांदिवली विभागामध्ये हा रोग निघून जावा अशा पद्धतीचं काम या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांची संकल्पना माझं कुटुंब माझी जिम्मेदारी माझा विभाग माझी जिम्मेदारी। धन्यवाद। CEN News मुंबई के लिए राज पांडे की रिपोर्ट।